हॅलो स्टुडंट्स आज मी तुम्हाला इयत्ता पहिलीतील माझा घोडा ही कविता शिकवणार आहेत तुम्हाला घोडा माहिती आहे तर घोडा सगळ्यांनी बघितला आहे तर मग आज आपण माझा घोडा ही कविता बघणार आहोत टप 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 टाकित टापा चाले माझा घोडा पाठीवरती जी नमकमली पायुर पेरी थोडा टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा पाठीवर नमकमली पायुर पेरी थोडा। उंच उभारी दोणी का निटीतवळवी आपुली मा मध्येच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा

आधी रस्ता सोडा आला आला माझा घोडा आधी रस्ता सोडा टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा पाठीवरती जी जी मली पाय पायरुपेरी तोडा या कवितेमध्ये आपल्याला घोड्याबद्दलची माहिती सांगितली जे की घोडा हा घोडी घोड्याच्या पाठीवर मखमली मखमली म्हणजे पाठीवर जे झूल असते तिला मखमली म्हणतात ते घातलेलं आहे आणि तो दोन्ही कान उंच उभारत असतो आणि एटीत चालत असतो दुडकत दुडकत आणि घोडा खूप हुशार आहे आणि तो रिंगण घालत असतो आणि त्याला नदी पण अडवू शकत नाही आणि सात अरण्य असेल तरी पण त्याला समुद्रे पण ओलांडू शकत आ, <laughs> तो ओलांडून पार करू शकतो असे या कवितेमध्ये सांगितलं आहे थँक्यू